स्वागत. आपण आलो आहोत आता आरवाय के महाविद्यालयाच्या फिजिक्स डिपार्टमेंट मध्ये. या ठिकाणी काही विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थी जमले आहेत. प्रयाण दोन मोहीम जी झाली आहे याच्यामध्ये यश जरी आलं नसलं तरी सुद्धा भारतीय शास्त्रज्ञांचा खूप मोठं योगदान यासाठी होतं. आणि आपल्यासोबत शिंपी सर पण आहेत, हे फिजिक्स डिपार्टमेंटचं काम बघतात. बोलूयात सर. नमस्कार सर. प्रथम मी देशदूत परिवाराचं या आमच्या HPT मध्ये स्वागत करतो. आणि हे चंद्रयान 2 ही जी मोहीम आहे, मागच्या अनेक दिवसांपासून आम्ही उत्कंठावर्धक आम्ही आणि आमचे विद्यार्थी नेहमी कंटिन्युअस याच्या संपर्क म्हणजे चर्चेमध्ये होतो की हे पुढे काय काय मोहीम, सगळ्यांना उत्कंठा होती पुढे कसं होत आहे. आणि हा चंद्र काल रात्री 2:15 वाजेपर्यंत आम्ही सगळे ह्याचे अपडेट्स घेत होतो आणि ते अगदी उत्कंठाने आणि ह्याने बघत होतो. आणि याच्यामध्ये आम्हाला काय विशेष कौतुक वाटतं, आमचा इस्रो म्हणजे भारतीय अवकाश संशोधन संस्था जी आहे त्याच्यातले जे शास्त्रज्ञ आहेत, त्याच्यातले जे तंत्रज्ञ आहेत, त्यांनी ज्या अॅक्युरसीने आणि ज्यांनी काम केलं की चंद्रापासूनचं जे एवढं मोठे अंतर आहे त्याच्या कंपॅरेटिव्हली हे शेवटचे जे 2 किलोमीटर होते हे अगदी क्षुल्लक आहेत. त्यामुळे हे जे जरी आपण म्हणतो की आपलं तिथे यशस्वीरित्या लँड झालेलं या क्षणी आपल्याला दिसत जरी नसलं तरी पुढे आपण काही त्यात अजून काही सिग्नल्स मिळतील आणि कदाचित चांगला पॉझिटिव्ह सकारात्मक येऊ शकतो. आणि पण नेहमी असंही म्हटलं जातं की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आणि हे त्यामुळे आपण पुन्हा ह्याच्यातनं मोठ्या ह्याने भरारी घेऊन आपण पुढच्या जे अवकाश जे आपले वेगवेगळे जे आहेत योजना त्याच्यामध्ये आपण निश्चितच यशस्वी होऊ आणि भारताचा एक ह्याच्यात मानाचा तुरा निश्चित नोरला जाईल. धन्यवाद. आपल्यासोबत काही विद्यार्थीही या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय नाव आपलं? कनक घोडके. काय सांगशील तू? लवकरात लवकर सिग्नल्स यावे त्यांची वाट बघतोय. माझं नाव लौकिक रावळ आहे. पहिली गोष्ट तर मी अशी सांगेल, आपल्याला यश भेटलेलं आहे. जरी विक्रम लँडर आपलं लँड नसेल झालं किंवा त्याचे सिग्नल नसेल येत, तरी जे चंद्रयान जे आपलं मूनच्या ऑर्बिटमध्ये गेलेले ते जवळजवळ महिनाभर काम करणार आहे आणि आपल्याला फोटोज त्याचे येणार आहे. म्हणजे ही आपण पहिली स्टेप तर आपण पार केलेली आहे, ते त्याच्यात तर आपल्याला यश आलेलं आहे. आणि दुसरं गोष्ट, मला इस्रोचं असं हे करावं असं वाटतं की इंडियामध्ये जिथे आपण फक्त क्रिकेटसाठी रात्र जागून लाईव्ह बघायचो, तर आता आपण ते स्पेसच्या याच्यासाठी पण आपण हे केलं. तर इस्रोचं मला त्याच्यासाठी धन्यवाद द्यायचं आहे की यांनी एवढं मोठं यश मिळवलेलं आहे, इंडियासाठी यांनी एवढं मोठं यश मिळवलेलं आहे. थँक्यू. माझं नाव श्वेता गाडेकर. चंद्रयान जरी आपल्याला विक्रम लँडर चंद्रावर उतरलेलं नसेल तरी त्याचा जो ऑर्बिटर आहे ते त्याच्यासोबत आपलं कम्युनिकेशन होत आहे आणि त्याचं कम्युनिकेशन लँडरसोबतही आहे. त्यामुळे आपल्याकडे होप्स आहेत की आपल्याला चंद्रावरचे बरीचशी साऊथ पोलवरची स्पेसिफिकली माहिती मिळेल. माझं नाव वैशाली भावले आहे आणि मी BSc TY BSc फिजिक्सची स्टुडंट आहे. जरी आपलं फक्त इस्रोच नव्हे तर पूर्ण वर्ल्डसुद्धा आपल्याकडे बघत आहे. जर माझ्या माहितीनुसार जे नासाचे एडिटर आहेत नासा स्पेस फ्लाईटचे, तर त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की ऑर्बिटरने 95% काम हे त्यांचं चालूच असेल, आपण जे लॉस केलेलं आहे ते फक्त 5% आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी इतकं वाईट वाटून अजून तरी आपलं आणि अजून सुद्धा आपल्याकडे होप्स आहेत की नक्कीच आपलं विक्रम लँडर मूनवरती मूनच्या सर्फेसवर नक्कीच उतरेल. तुम्ही काय सांगा? सर, माझं नाव पंकज भड, मी MSc सेकंड फिजिक्स शिकत आहोत. आपल्या लँडरचा सिग्नल तुटलेला आहे विक्रम, तो होप्स का काही एक महिन्याने किंवा 15 दिवसांनी तो सिग्नल देईल आणि नक्कीच आपलं कार्य यशस्वी लागेल. सर, माझं नाव त्रिलोक कुमावत आहे. जसं आपण काल बघितलं की आपण जो चंद्रयान 2 लॉन्च केला होता तर नियरबाय 2 किलोमीटर राहिले होते, तेव्हापासून त्याचं कम्युनिकेशन तुटलेलं आहे. पण ते कदाचित त्यांनी लँडही केलं असेल आणि जर का फ्युचरमध्ये कम्युनिकेशन इस्टॅब्लिश झालं तर डेफिनेटली तो आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. होप्स तर आहेत तेवढे. आणि जसं आपला ऑर्बिटर तर लॉन्चच आहे, तो ऑर्बिटर तर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडच करणार आहेत. तर नियरबाय ओव्हरऑल तरी हा मिशन सक्सेसफुल आहे, बट थोडासा पार्ट जर का गृहीत धरला तर ओव्हरऑल नियरबाय चांगला परफॉर्मन्स. आपण पाहिल्याप्रमाणे आपण रात्री सगळेच वाट बघत होतो अगदी 2:30 वाजेपर्यंत की चंद्रयान याचा संपर्क तुटलेला आहे, पण यामध्ये पूर्णपणे अपयश आला असंही काही नाही. जसं मिशन मंगलचं झालं होतं की त्या 48 आवर्स नंतर आपल्याला सिग्नल मिळाला होता. होप्स की याच्यामध्ये पण भेटू शकतं. चंद्रयान 2 ही जी मोहीम होती भारताची ती अत्यंत प्रभावीपणे इस्रोच्या सायंटिस्टने शास्त्रज्ञांनी ती राबवलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक नवनवीन कल्पना त्यांनी त्यात टाकलेल्या आहेत, कारण चंद्राची जी बाजू आहे ज्यावर आजपर्यंत कोणी पोचलं नाही, ज्याची माहिती अत्यल्प उपलब्ध होती,
अशा ह्या माहितीच्या आधारावरती आपली सखोल माहिती मिळवून आणि जिथे आजपर्यंत कुठल्याही देशाने आपलं यान घेऊन गेलेलं नाही आहे, त्या भागावर गेले नाहीत, अशा भागावरती लँड करणं हे खरंच अत्यंत यशस्वी काम आपल्या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे आणि त्यासाठी घेतलेली त्यांनी जे प्रिकॉशन्स आहेत, त्यांनी तयारी जी केली होती ती सुद्धा अत्यंत काटेकोरपणे केलेली होती. परंतु कदाचित काही काळानंतर, कारण त्यांनी जे प्रेडिक्शन केलेलं होतं की ते जेव्हा खाली तिथे उतरेल तेव्हा प्रचंड धूळ निघणार आहे आणि कदाचित त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त ते प्रमाणामध्ये निघण्याची शक्यता असू शकते आणि त्यामुळे काही वेळाने का होईना असं वाटतंय की पुन्हा त्यांची जी एस्टॅब्लिश होतील, लिंक एस्टॅब्लिश होईल आणि आपल्याला ॲक्च्युअल तिथले सगळ्या गोष्टी माहिती होतील. इतकं ते काटेकोरपणे त्यांनी प्लॅन केलेलं आहे आणि खरंच भारताच्या ह्या सर्व शास्त्रज्ञांचं मनापासून सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्या इतके उत्तम अशा प्रकारचे शास्त्रज्ञ कधीही मला असं वाटतं की आपल्याला दुसरीकडे मिळू शकणार नाही. आपल्याला आपल्या ह्या सर्व शास्त्रज्ञांचा अत्यंत मनापासून अभिमान आहे, खूप मोठा अभिमान आहे आणि जगामध्ये आपण सर्वोच्च आहोत अशी भावना आमच्या सर्वांच्या मनामध्ये, या क्षेत्रामध्ये तरी आपण सर्वोच्च आहोत अशा प्रकारची भावना आमच्या सर्वांच्या मनामध्ये आज निर्माण झालेली आहे. तुर्तास तेजू डिजिटलमध्ये आपण इथेच थांबतोय.